सहा जिल्ह्यासाठी ऑक्सिजन सोलापुरात दाखल, 3 दिवसाचा प्रवास करून ऑक्सिजन एक्सप्रेस सोलापुरात दाखल। ओरिसा राज्यातील अंगुल येथून 7 टँकरमधून 93 मेट्रिक टन ऑक्सिजन घेऊन 3 दिवसाचा प्रवास करत ऑक्सिजन एक्सप्रेस सोलापुरात दाखल झाली आहे। सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, नांदेड आणि जालना जिल्ह्यांना या ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार आहे। त्यासाठी संबंधित जिल्ह्यातील प्रशासन सोलापुरात दाखल झालं होतं। कोरोना रुग्णांसाठी सध्या सगळीकडे ऑक्सिजनची कमतरता भासत आहे, त्याच अनुषंगाने केंद्र शासन, राज्य शासन आणि ओरिसा सरकारच्या मदतीने 6 जिल्ह्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्याच्या हेतूनं ऑक्सिजन एक्सप्रेस सोलापुरात दाखल झाली आहे। सोलापूरसाठी 26, लातूरसाठी 11, उस्मानाबादसाठी 12, औरंगाबादसाठी 15, नांदेडसाठी 12 आणि जालन्यासाठी 17 टन हा ऑक्सिजन मिळाला आहे, अशी माहिती प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दिली। अंगुल ओरिसा या ठिकाणावरून आत्ता एक ऑक्सिजन ट्रेन आलेली आहे, त्याच्यामध्ये एकूण 7 टँकर आहेत आणि 7 टँकरमधून जवळपास 93 मेट्रिक टन एवढा लिक्विड ऑक्सिजन प्राप्त झाला आहे। याच्यामध्ये सोलापूरसाठी एकूण 25 टन मिळालेलं आहे, 26 टन लातूरसाठी, 11 टन उस्मानाबादसाठी, 12 टन त्याच्यानंतर याच्यासाठी औरंगाबादसाठी 15 टन, नांदेडसाठी 12 टन आणि जालन्यासाठी एकूण 17 टन असा एकूण ऑक्सिजन मिळालेला आहे। याच्यासाठी जी ओरिसा या ठिकाणून निघालेली ट्रेन जी परवाच्या रात्री निघाली होती ती आत्ता 5:30 दरम्यान सोलापूरला पोहोचलेली आहे आणि याच्यातून आलेला सर्व ऑप्शन हा त्या जिल्ह्यांना आता या ठिकाणी पाठवून देण्यात येणार आहे। त्याच्यासाठी उस्मानाबादच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी या ठिकाणी स्वतः ते घेण्यासाठी आलेले आहेत। ते प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या टीम या ठिकाणी आले आहेत, आरटीओ ऑफिसर्स आहेत, पोलीस अधिकारी आहेत, FDAचे अधिकारी आहेत। तर या सगळ्यांनी मिळून या ठिकाणावरून ऑप्शनच्या टँकर्स त्या जिल्ह्याला आम्ही पाठवणार आहोत आणि आता थोड्या वेळामध्ये डिकॅन करण्याची प्रोसिजर सुरू होईल। त्या पद्धतीनं आलेला ऑप्शन हा सर्व जिल्ह्यांना कोरोनाग्रस्त पेशंटसाठी उपयुक्त ठरणार आहे आणि त्याच्यासाठी जिल्हा पातळीवरती पूर्ण नियोजन करण्यात आलं।